ब्रिगंदर बघूयात. लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या मजुरांसाठी आतापर्यंत 66 रेल्वेगाड्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंडमध्ये रवाना करण्यात आल्या. या स्थलांतरित मजुरांना रेल्वे स्टेशनला शहराच्या विविध भागातून बसेसने आणण्यात आलं आणि या बसेससाठी मजुरांनी मोठी रांग लावली होती. संपूर्ण देशामध्येच लॉकडाऊन 4 जाहीर झाला. महाराष्ट्रात सुद्धा 18 ते 31 मे इतका हा लॉकडाऊन असणार आहे आणि या महत्त्वाच्या चौथ्या टप्प्यामध्ये खरं तर राज्य सरकारचा असा मानस होता की जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटीज जे आहेत उद्योगधंदे ते सुरू करावेत, परंतु प्रत्यक्ष अशी स्थिती दिसते आहे की आपल्या मूळ गावी जाण्याचा मजुरांचा स्थलांतरितांचा जो ओघ आहे तो वाढत चालला आहे. बघा, पुणे रेल्वे स्टेशनचं दृश्य आहे. आपण जर बघितलं तर पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर अशा पद्धतीनं PMP बसेसमधून ज्या परगावी ट्रेन जात आहेत परराज्यामध्ये त्या मजुरांना आणण्यात येते आणि किती बसेस आहेत या सगळ्या उभ्या आणि या प्रत्येक बसमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचं भान राखून त्या त्या राज्यातले जे मजूर आहेत ते इथं बसले आपण बघतोय. उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, अगदी जम्मू काश्मीर या सगळ्या भागामध्ये हे सगळे मजूर स्थलांतरित आहेत ते चाललेले आहेत आणि अक्षरशः हजारोंच्या संख्येने आपण म्हणू शकतो की हे सगळे मजूर किंवा स्थलांतरित जे आहेत ते चाललेले आहेत, थांबायला तयार नाही आहेत. कुठंतरी कोरोनाच्या प्रादुर्भावाची भीती आहे आणि दुसरीकडं लॉकडाऊनमुळं या सगळ्यांची अनेक दिवस उपासमार जी आहे ती झालेली आहे. काम ठप्प होतं, अनेकांना पगार मिळालेला नाही आहे, अनेकांना शाश्वती नाही आहे की याच्यानंतर हे कधी संपेल आणि आपला हिरावलेला जो रोजगार आहे तो मिळेल का. त्यामुळं आपण पाहिलं की अक्षरशः पायी देखील लोक जे आहेत ते अजूनही जात आहेत, परंतु आता विशेषतः रेल्वे सुरू झाल्यामुळं रेल्वेला अर्थातच पसंती आहे किंवा ST बसेसनीसुद्धा त्या त्या राज्याच्या सीमेवरती सोडण्यात येते. पण किती मोठी रांग आहे या सगळ्या बसेसची आणि या बसेसमध्ये असलेली गर्दी याच्यावरून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की किती मोठ्या संख्येने हे स्थलांतर जे आहे ते होत आहे. प्रचंड मोठ्या संख्येने मजूर जे आहेत ते निघालेले आहेत, थांबायला कोणी तयार नाही हे वास्तव आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडे सर, अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर या काही घडामोडींचं या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, मात्र ताज्या बातम्यांसाठी www.news18lokmat.com या आमच्या वेबसाईटवर नक्की लॉग ऑन करा. तसंच फेसबुक पेज आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.